महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोना संक्रमण वाढत असल्याने महाराष्ट्र सरकारने 5 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत जीवनावश्यक बाबी सोडून आधी सगळं लॉकडाऊन केलेला आहे. सोमवार ते शुक्रवार पर्यंत सूट दिली असून शनिवार व रविवार वीकेंड लॉकडाऊनला घोषित केले आहे. त्यामुळे 11 एप्रिल रोजी संपूर्ण व्यवसाय व लोकांची आवाजावी बंद असून एकट दुकट वाहन रस्त्यावर फिरत असताना दिसत आहे. तेही कामानिमित्त व दवाखान्यात जाण्यासाठी दिसत आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यापासून म्हणजे 6 एप्रिल पासून ते 10 एप्रिल पर्यंत 300 वर कोरोना संक्रमित रुग्ण मिळाले असून प्रशासन खबरदारी घेत आहे व पोलीस प्रशासन जागोजागी गस्त करत आहे व लॉकडाऊनचा काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही देत आहे. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या वीकेंड लॉकडाऊन मध्ये आज आपण पुलगावची परिस्थिती लक्षात घेत आहोत. यात काल शनिवारचा दिवस आणि आज रविवारचा दिवस दोन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन घोषित केलेला आहे. मात्र आपल्याला असं दिसून येते कुठं कुठं काही मामूली वर्दळ लोकांची वाहनावर दिसते. बहुतेक ते आपल्या औषधीसाठी किंवा जीवनावश्यक डॉक्टरकडे जाण्यासाठी ते वर्दळ असावी. पोलीस प्रशासन पूरी मेहनत घेत आहे या लॉकडाऊनमध्ये. हा पुलगावचा वर्दळचा स्टेशन चौक पूर्णपणे जर पाहिला आपण तर पूर्ण रोड आपल्याला खाली दिसतो आणि फक्त एकट दुकट वाहन इथून येताना जात दिसते. हा कॅम्प रोडचा भाग आहे. पूर्ण दुकान पूर्ण व्यवसाय हे बंद आहे आणि या लॉकडाऊनमध्ये पूर्ण पुलगावकरांचा पूर्ण प्रतिसाद मिळत आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.